त्या ठाकरेंनी महायुती सरकारवरती घणाघाती टीका केलेली आहे. तीन गँग राज्यकर्ते म्हणून आपल्या डोक्यावर बसले असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच कुणी गुंडांना भेटतंय तर कुणी गोळीबार करतंय असा टोला सुद्धा आदित्य ठाकरे यांनी लगावलाय. दरम्यान गायकवाडांनी केलेल्या आरोपांवरून मुख्यमंत्री शिंदेंकडे ईडी जाणार का असा सवाल आता आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. हे जे खोके सरकार आहे त्याच्यात तीन गँग्स ह्या राज्यकर्ते म्हणून आपल्या डोक्यावर बसवलेले आहेत. कोणी गुंडांना भेटतंय, कोणी टेररिस्टना भेटतंय, तर कोण कोणावर गोळीबार करतं आणि कोण कोणाला गोळीबार करायला लावतंय. त्यांच्याकडे ईडी जाणार आहे का, मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणार आहे का, ईओडब्ल्यू जाणार आहे का, मूळ मुद्दा हाच राहतो ना की हे गँगवर चालू आहेत सगळे. गँग लीडर मुख्यमंत्री घटनाबाहेर बसलेले आहेत आणि मग सुरक्षित कोण आहेत? नागरिक आहेत का सुरक्षित? नाही आहेत अजूनही.